कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश असताना हया प्रशासनाच्या आदेशाला झुगारून व्यापाऱ्यांनी दुकानं सुरू केली आहेत. ही घटना आहे सांगलीमधील. सांगली जिल्ह्यात 5 एप्रिलपासून कडक लॉकडाऊन सुरू झाला, त्यानंतर काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली, मात्र पॉझिटिव्हिटी दरनुसार निर्बंध लावण्यात आले. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर हा 10% जास्त असल्यानं जिल्ह्याचा समावेश शासनाच्या 4थ्या टप्प्यात असल्यानं केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. 12 जुलैपर्यंत कडक निर्बंध आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानांवर निर्बंध आहेत. सातत्यानं निर्माण होणाऱ्या निर्बंधांविरोधात महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी दुकानं सुरू करण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. आज गुरुवारपासून सांगली महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी दुकानं सुरू करण्याचा निर्णय घेत दुकानं सुरू केली. सांगली, मिरज आणि कुपड महापालिका व्यापारी महासंघाच्या नेतृत्वाखाली ही दुकानं उघडण्यात आली. अर्ध शटर उघडून व्यापाऱ्यांनी विक्री व्यवसाय सुरू केलाय. तर दुसऱ्या बाजूला पालिकेच्या वतीनं रस्त्यावर उतरत कारवाई सुरू करण्यात आली. व्यापारी महासंघाचे नेते अतुल शाह यांनी पालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई सहन केली जाणार नाही असा इशारा दिला आहे. आज महापालिका क्षेत्रामध्ये, सांगलीच्या महापालिका क्षेत्रामध्ये गेले जवळपास 80 दिवसापेक्षा जास्त दिवस अत्यावश्यक सेवा वगळून बाकी सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आलेले आहेत. मुळात अत्यावश्यकच्या नावाखाली जवळपास 80% शहर हे पूर्णपणे चालू आहे. रस्त्यावर गर्दी आहे तशीच आहे. कुठल्याही कोरोनाचा दर कुठलाही कमी येत नाही आहे. अशा परिस्थितीत या फक्त 20% आस्थापना बंद ठेवून प्रशासन काय साध्य करू इच्छिते मला माहीत नाही. पण आम्हाला भारतीय घटनेच्या कलम 21 अंतर्गत आम्हाला आता भारतीय घटनेनं जगायचा जो अधिकार दिला आहे आज आम्हाला तो वापरायची पाळलेला आहे. कारण आता इथून पुढे दुकान बंद ठेवलं तर आमची उपाशी मरायची वांदी येतील आणि आमच्यासोबत बरेच कामगार आहेत ज्यांचे आज आम्ही पगार पण देऊ शकत नाही. तर अशा परिस्थितीत आम्हाला आता दुकान उघडून आमचा अर्थार्जन सुरू करण्याशिवाय पर्याय नाही. कारण शासन एक पैशाची मदत करत नाही कुठली. अशा परिस्थितीत आम्हाला जगणं अवघड झालं आहे आणि आम्हाला त्या कुठल्याही परिस्थितीत आमची दुकान उघडून 4 पैसे मिळून आम्ही आमचं कुटुंब आणि आमच्या कामगारांचं कुटुंब चालवणं ही आमची प्राथमिकता आहे. त्याच्याकरता प्रशासनानं सहकार्य करावं एवढीच अपेक्षा आहे. पण आता दुकानं बंद करून आम्ही घरात बसू शकत नाही ही सत्य परिस्थिती. आजपासून दुकानं वगैरे चालू दिली आहेत, काय परिस्थिती आहे? आजच्या तारखेला मार्केटमध्ये बऱ्यापैकी सगळी दुकानं उघडली. आम्ही हे पण प्रत्येक दुकानदारांना हे सांगितलं आहे की पहिली गोष्ट म्हणजे कोविडचे नियम पाळायचे आहेत सगळ्यांनी. दुसरी गोष्ट म्हणजे घू म्हणून शटर उघडून गर्दी होईल असा कुठलाही प्रकार करायचा नाही. आपल्याला आपलं कुटुंब आणि कामगारांचं कुटुंब चालवायचं आहे एवढाच उद्देश आहे याच्यामध्ये. प्रशासन जेव्हा पूर्ण उघडण्यास परवानगी देईल तेव्हा आम्ही पूर्ण उघडू. पण आता आम्ही अर्ध शटर एक फळी वगैरे उघडून आमचं किमान थोडंफार तरी अर्थार्जन व्हावं ह्या उद्देशानं आम्ही आता दुकानं सुरू करायची सगळ्यांना आवाहन केलं आणि त्याप्रमाणे मार्केट आता सध्या सुरू आहे. पालिकेकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे, काय त्या सांगा? पालिकेकडनं जर कारवाई होत असेल तर आमचा साधा प्रश्न आहे महापालिकेला की जे आम्हाला घटनेनं जगण्याचा अधिकार दिलेला आहे ते त्यांनी स्पष्ट करावं की आम्ही जगायचं कसं. जर शासन मदत देणार नसेल तर आम्ही मग उपाशी मारायचं का? आणि आम्ही जर उपाशी मिळलो तर त्याची जबाबदारी महापालिका घ्यायला तयार आहे का? हे प्रशासनानं आम्हाला उत्तर द्यावं आणि मग आम्ही कारवाई काय, तुम्हाला जे काय करायचं ते करा, कोर्टात केसेस घाला, काय पण करा. पण कुठल्याही परिस्थितीत कुठलाही व्यापारी दंड भरणार नाही आणि आम्ही दुकानं सील करून देणार नाही. त्यांना जे काय करायचं आमच्यावर कोर्टात कारवाई करू देत आम्ही उत्तर आम्ही कोर्टात देऊ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.